मित्रांनो, आजची कथा आहे इयत्ता चौथीच्या बालभारती या पुस्तकातील. मित्रांनो, कथेचं नाव आहे झेल्या. लेखक आहेत व्यंकटेश माडगुळकर आणि अभिवाचक आहेत गणेश आटकळे. चला तर मग कथेला सुरुवात करूयात. पण मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग कथेला सुरुवात करूयात. आता माझ्या आयुष्याला वेगळे वळण लागले आहे, इतके की कधी काळी मानदेशातील खेड्यात शिक्षक होतो हेही मी विसरून जावे, तरी देखील ते दिवस माझ्या आठवणीत आहेत. याचे कारण झेल्या, माझा एक विद्यार्थी. मी त्या खेड्यात 3 महिन्याकरताच होतो. पहिल्याच दिवशी सांधे खिळखिळे झालेल्या लाकडी खुर्चीवर मी बेतानं बसलो. एक वार साऱ्या वर्गावर नजर फिरवली. चिल्ली पिल्ली डोळे विस्फारून बसली होती. नवे मास्तर मारकुटे आहेत की चांगले आहेत, ते सारखे हिशेब आणि गणिते सांगतात की अधूनमधून गोष्टीसुद्धा सांगतात, सारखे वाचन घेतात की गाणीसुद्धा म्हणायला लावतात, असे काहीसे विचार त्या चिमण्या डोक्यांमधून उड्या मारीत असावेत. मी एक वार हळूच हसलो. टेबलावर रुळाखाली ठेवलेली हजेरी उघडली, चिनी मातीच्या दवतीत टाक बुडवला आणि म्हणालो, हं हजेरी सांगा रे. सदाशिव नारायण. आड्याशी भिरभिरणाऱ्या चिमणीकडे पाहणाऱ्या पहिल्या नंबरवरचे एक पोरगे दचकले, टोपी सावरून अर्धवट उभे राहत ओरडले, हजर. अब्दुल फत्तूभाई. लाल टोपीचा गोंडा हलला आणि चिरका आवाज उठला, हजर. होता होता शेवटचे नाव मी वाचले, जालंधर एकनाथ. आणि पोरे ओरडली, जालंधर नाही झेल्या म्हणा, तो साळतच येत नाहीये. काय येत नाही रे तो? मी विचारले. कुणाला ठावं मास्तर, आणू का बोलवून? एक जणाने विचारले. घरी नाही त्यो, वड्यात चिंचा पाडतोय. दुसऱ्या एकाने अचूक माहिती सांगितली. पोरांचा एकच गिल्ला चालू झाला. तसा मी रूळ टेबलावर आपटला. गोंगाट बंद झाला. मग 3 चांगली दणकट पोरे जालिंदरला बोलवून आणण्यासाठी पाठवून दिली. ती मोठ्या वीरश्रीने गेली. 15-20 मिनिटे झाली असतील नसतील ती जालिंदरला घेऊनच आली. तो हिसका हिसकी करत होता आणि पोरांनी त्याचे दंड घट्ट पकडले होते. सोडा त्याला, कुठं होतास रे? वड्यात चिंचा पाडत होता. आम्ही साळत चल म्हटल्यावर शिव्या दिल्या मास्तर, पोरांनी माहिती दिली. बटणे नसलेल्या कुडत्याला एका हाताने गळ्याशी धरून झेल्या भिथरल्या खोंडासारखा उभा होता. अंगाने किरकोळच, वयानेही फारसा नसावा. डोक्याला मळकट अशी पांढरी टोपी, अंगात कसले कसले डाग पडलेले, बाहीवर ठिगळ लावलेले कुडते, तांबड्या रंगाचे चौकडी असलेली खादी पाटाची चड्डी, तिचे दोन्ही अंगचे खिसे फुगलेले, त्यात बहुधा चिंचा भरलेले असावेत. सौम्य आवाजात मी विचारले, काय रे शाळेत काय येत नाहीस? काम असतो घरी, गुरमीत झेल्या बोलला. त्याचे दात काळे आणि किडलेले होते. कसलं काम? मस हिंडवावी लागती, भाता वाढावा लागतो, दादा म्हणतो साळत जाऊ नकस. झेलेची ही सबब खोटी होती, कारण पहिल्या नंबरला असलेला सदा एकदम बोलला. लबाड बोलतोस, काय सुधीत करीत नाही हो. घरी बापाला सांगतो साळत मास्तर लय मारतात म्हणून, आणि गावात उन्हाडक्या करत हिंडतो, काय ऐकत नाही बापाचं. त्यावर झेल्याने रागाने सदाकडे बघितलं आणि तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला, चल की साळ बाहेर, जीवच घेतो बघ तुझा. झेल्या उन्हाळ आणि धाडसी असल्याची माझी खात्री पटली. तरीसुद्धा मवाळपणानं मी म्हणालो, अरे काम असलं तर विचारून जावं तेवढ्यापुरतं, मी काही नाही म्हणणार नाही तुला. झेल्याचा हिशेब चुकल्याचे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. फोका आणि कानफडात घेण्याच्या तयारीने तो आला होता, पण मी प्रथमपासूनच पड घेतली होती. खिशात काय आहे रे तुझ्या? इतका वेळ बटणांच्या अभावी धरलेली मूठ एकदम सुटली आणि दोन्ही हात झेल्याने खिशात कोंबले. काय नाही, चिंचा आहे त्या मास्तर, असे ओरडून एक पोरगे जागेवरून उठून पुढे आले. झेल्याचे खिशात कोंबलेले हात हिसकू लागले. तसा तो केवढ्या तरी मोठ्यांदा ओरडला, अग आई 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 ग, बोट मुरगाळलं माझं. मला माहीत होते की हा त्याचा कांगावा आहे. तू बाजूला हो रे, जागेवर जाऊन बैस बरं. मी त्या पोराला दटावले आणि झेल्याला पुन्हा म्हणालो, झेल्या काढ बघू काय आहे ते खिशात, चिंचा आहेत का? आण त्या, ठेव टेबलावर, मला हव्यात घरी न्यायला. काही वेळ तो तसाच उभा राहिला.
आणि मग बोलला, समध्या? हो, आधी सगळ्या काढून टेबलावर तरी ठेव, मग मी लागेल तेवढ्या घेतो आणि तुला देतो राहिलेल्या. हिरव्यागार चिंचेचे मोठमोठे आकडे भराभरा खिशातून काढून झेल्याने टेबलावर ठेवले. शाब्बास जालंधर, मास्तरांचं ऐकणारा शाना मुलगा आहेस तू. बैस आता जाग्यावर, शाळा सुटल्यावर तुला देईन मी यातल्या चिंचा. झेल्या खुशीने हसला. त्याने एक वार चड्डी दोन्ही हाताने वर ओढली आणि कुडत्याचा मोकळा गळा मुठीत पकडून तो जागेवर जाऊन बसला. दुसरे दिवशी झेल्या पुन्हा गैरहजर राहिला. पहिल्या दिवसाची पुन्हा उजळणी करून त्याला बोलावून आणला. मग मी त्याच्यावर कधीच रागवलो नाही. एक आठवडा असा लोटला आणि मग मात्र झेल्या नियमित शाळेत येऊ लागला. मुळात झेल्या एक चुणचुणीत पोरगा आहे. त्याच्या व्रात्यपणात बुद्धीची चमक आहे, कल्पकता आहे. तो कधी सुभाषबाबूंविषयी तर कधी नाना पाटलांविषयी प्रश्न विचारी. त्याला धाडशी माणसे फार प्रिय होती. त्याच्याविषयी त्या बालमनात अपार आदर होता. आता तो अभ्यासाकडेही लक्ष पुरवू लागला होता. हा हा म्हणता 3 महिने संपून गेले. मी झेल्यापाशी माझ्या जाण्याचे बोललो. तो क्षणभर खिन्न झाला, गप्प बसला आणि एकाकी म्हणाला, मी येतो मास्तर तुमच्या संग. कुठे येणार होता तो माझ्याबरोबर? मी कुठे जाणार होतो हे माझे मलाच माहीत नव्हते. तर त्याला मी कुठे घेऊन जाणार होतो? मी हसलो आणि म्हणालो, अरे वेडा काय तो, मी कुठं जाणार नाही. तालुक्याच्या गावी मोठ्या शाळेत मास्तर होणार आहे. तू इथं 4 इयत्ता शिक आणि तिकडे ये. माझ्या वर्गात ये, 7वी पास हो, इंग्रजी शिक. झेलेच्या बाळबुद्धीचे समाधान झाले. एक तांबड्या दांडीचा टाक आणि पेन्सिल माझी आठवण म्हणून मी झेल्याला दिली. नंतर सर्वांना भेटलो, मुलांचा निरोप घेतला आणि पायी पायी निघालो. काही मुले वेशीपर्यंत आली आणि परतली. झेल्या मात्र परतला नाही. एक पिशवी घेऊन तो माझ्याबरोबर चालतच होता. गावचा ओढा ओलांडला, हद्द संपली. झेल्या जातो आता. मी त्याच्या हातातून पिशवी घेतली आणि पाठीवरून हात फिरवला. झेल्याने एकाकी ओंजळीत तोंड झाकले आणि तो रडू लागला. मास्तर, मी नाही जायचा आता त्या शाळेत. त्याची समजूत काढून मी त्याला परत पाठवला. अंगरक्याच्या भाईने तो वरचेवर डोळे पुसित होता आणि मागे वळून पाहतच होता. पाऊल वाटेची वळणे घेऊन अखेर झाडाझुडपा आड तो दिसेनासा झाला. तोंड वळवून मीही चालू लागलो. त्यावर अद्याप झेल्या मला कधी भेटला नाही. तो आता कुठे असेल?